24 मराठी आपल्या हक्काचं टुडे न्यूज 24। महानेट प्रकल्पाच्या नावाखाली शासनाची अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता 2019 शासनाच्या परिपत्रकानुसार शासनाने घालून दिलेल्या निकषांचे पालन न करता बेकायदेशीरपणे रस्ता खोदण्याचे कामला ठेकेदार व संबंधित कंपनीकडून केले जात आहेत। शासनाने ठरलेल्या निकषांना केराची टोपली दाखवत आहेत। यावेळी जनहित विधी विभाग कक्ष ॲडव्होकेट राहुल कदम, हवेली तालुका संघटक रामचंद्र काका गायकवाड, जनहित कक्ष हवेली तालुका सचिव अनिकेत मुळीक, विभाग अध्यक्ष वैभव कुंभार व इतर मनसे सैनिक उपस्थित होते। याबाबत संबंधित विभागाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना तक्रार करून संपूर्ण प्रकरण काढणार आहे। राईट ऑफ वे याच्यामधून कुठेच काम चाललं नाही। या ठिकाणी महानेट प्रकल्पांतर्गत काम चाललंय असं सांगितलं जातंय, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे कुठलीही महाराष्ट्र शासनाची परवानगी नाही आहे, त्यानंतर PWD विभागाची परवानगी नाही आहे, त्यानंतर यांनी यांच्याकडे एक डॉक्युमेंटचा सेट ठेवणं बंधनकारक असताना कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नाही आहे। हा जो प्रकल्प जर महानेटच्या अंतर्गत चालला असेल तर या ठिकाणी दोन लाईन कसले चालले आहेत हे सुद्धा यांना सांगता येत नाही आहे। महानेट प्रकल्पाची एक लाईन मंजूर झालेली आहे, त्यासाठी शासनाने काही निकष ठरवलेले आहेत। रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर सुरू ही लाईन जाणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, ही जी डेप्थ आहे, हिची जी खोली आहे, ती खोली साधारण 2 ते 3 मीटर असणं गरजेचं आहे। आपण जर इथं पाहिलं तर इथं 2 ते 3 मीटर कुठंच खोली दिसत नाही, साधारण 1/2 फुटाची सुद्धा खोली इथं नाही आहे। हाताने सुद्धा जाऊ शकते असा हा मंगळ कारभार या ठिकाणी चालू आहे। दुसरी गोष्ट, जर सामान्य शेतकऱ्यांनी पाईपलाईन करताना जर कुठंतरी रस्त्याला खोदलं तर त्याच्यावरती शासनाकडून पोलीस कंप्लेंट दाखल होतात, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते। आणि या ठिकाणी एखादा व्यावसायिक बनवलेला रस्ता त्याच्या साईड पुढच्या खोदून काढतो, त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे। तर हा जो बोंगळ कारभार आहे हा जर थांबला नाही तर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हवेली तालुक्याचे पदाधिकारी आहे, तर आम्ही सर्वजण मिळून PWD खाते, महाराष्ट्र शासन, पोलीस स्टेशन आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान या सर्वांना याची तक्रार करणार आहे। हे काम तातडीनं थांबलं नाही तर ह्याच्यावरती खळखट्याची सुद्धा भूमिका आमची आहे। जे काही मशीन इथं काम करतील, जी लोकं काम करतील, ती मशीन या ठिकाणी पेटून सुद्धा दिले जातील असा इशारा या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून देतोय। याच्यानंतर जर हे काम पुढं चालू राहिलं तर पुढची कारवाई आम्ही आमच्या पद्धतीने करतो। या ठिकाणी आमचे जनहित विभागाचे सचिव आहेत अनिकेत जी मुळीक, हवेली तालुका प्रतिनिधी अनिकेत मुळीक, ब्युरो रिपोर्ट, टुडे न्यूज 24, पुणे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या टुडे न्यूज 24 मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।